Hi friend, welcome to the SVC Class Tech. In this video, we are going to learn the second chapter of Class 10 Science Part 2, that is Life Processes in the Living Organism Part 1. मित्रांनो, हा लेसन बघण्या अगोदर मी तुम्हाला विनंती करेल, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच्या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो, जर तुमच्या घरचं जर कोणी 8वीत असेल, 9वीत असेल, 10वीत असेल किंवा 11वीत 12वीत असेल, तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे, ते म्हणजे क्विल ॲप. हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला ईबुक दिलेले आहेत, खूप छान नोट्ससुद्धा आहेत याच्यामध्ये. हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता, प्ले स्टोअरवर हे उपलब्ध आहे. प्ले स्टोअरवर तुम्ही जाऊ शकता, डाउनलोड करू शकता, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊनसुद्धा हे डाउनलोड तुम्ही करू शकता. खूप महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे, व्यवस्थित नोट दिलेले आहेत त्यावरनं तुम्ही बघू शकता की या लॉकडाऊनच्या काळामध्ये जर नोट्स उपलब्ध होत नसतील तर हे तुमच्याकडे एक बेस्ट असा ऑप्शन आहे डाउनलोड करण्यासाठी. तर आता सुरुवात करूया या लेसनला. तर मित्रांनो, ह्या लेसनमध्ये आपल्याला बघायचं आहे लाईफ प्रोसेसेस, म्हणजे सजीवांना जीवन जगण्यासाठी कोणकोणत्या प्रोसेसेस त्यांच्या जीवनामध्ये घडून येतात. ठीक आहे, तर सर्वात अगोदर आपण लाईफ प्रोसेस बघूया. देन हाऊ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस देअर एनर्जी, त्यांची एनर्जी कशी प्रोड्यूस करतात. ठीक आहे, देन आपल्याला बघायचं सम न्यूट्रियंट्स अँड एनर्जी इफिशियन्सी, सेल डिव्हिजन, लाईफ प्रोसेस, सर्व गोष्टी बघायच्या आहेत. पण त्या अगोदर आपले काही प्रश्न इथे विचारले आहेत, कॅन यू रिकॉल, हे आपल्याला आठवतात का, ते आपल्याला बघायचं आहे. पहिला क्वेश्चन आहे, हाऊ आर द फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रियंट्स कंटेंट्स यूजफुल फॉर अवर बॉडी, म्हणजे जे फूड आहेत, अन्न आहेत, त्यांच्यामधले जे न्यूट्रियंट्स असतात ते आपल्या शरीरासाठी कसे महत्त्वपूर्ण आहेत. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टंट ऑफ द बॅलन्स डाईट फॉर अ बॉडी, म्हणजे आपल्या शरीरासाठी जे बॅलन्स डाईट असतो, म्हणजे संतुलित आहार असतो, ते किती महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे, विच डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म बाय मसल इन अवर बॉडी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे मसल आहेत तर त्यांची वेगवेगळी फंक्शन कोणती आहेत हे पण आपल्याला बघायचं आहे. चला तर यांची फंक्शन बघूया आपण. तर मित्रांनो, आपण जे अन्न ग्रहण करतो, फूड स्टफ, ठीक आहे, जे अन्न आपण ग्रहण करतो त्याच्यामध्ये काही न्यूट्रिएंट असतात, ते आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. तर ते कसे महत्त्वाचे असतात आपण बघूया. द फूड स्टफ अँड देअर न्यूट्रिएंट्स आर रिक्वायर्ड फॉर अ नॉर्मल फंक्शनिंग ऑफ अवर बॉडी. जे फूड स्टफ असतात, जे अन्न असतात, त्यांची जी कशासाठी गरज असते, तर जे नॉर्मल फंक्शन असते आपल्या शरीराचं, ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉर गेटिंग द एनर्जी, एनर्जी मिळण्यासाठी, फॉर बिल्डिंग अ बॉडी, बॉडी आपली शरीर बांधण्यासाठी, तर हे सर्व गोष्टी आपल्याला अन्नातून मिळत असतात. फूड स्टफ आर ब्रोकन ड्यूरिंग द डायजेशन टू कन्वर्ट इनटू देम अ सोल्युबल न्यूट्रिएंट्स विच आर कॅरीड बाय द ब्लड टू द व्हेरियस सेल ऑफ द बॉडी. आणि ज्यावेळेस मित्रांनो डायजेशन होते आपल्या या फूड स्टफचं आपल्या शरीरामध्ये, त्यावेळेस काय होतात, ते ब्रेक होतात, आणि ब्रेक झाल्यानंतर त्यांच्यामधले जे न्यूट्रियंट्स असतात, सोल्युबल न्यूट्रियंट्स, ते तयार होतात. ठीक आहे, आणि तयार झाल्यानंतर त्याला कोण कॅरी करते, तर जे ब्लड आहे आपल्या शरीरामध्ये ते त्यांना कॅरी करते आणि आपल्या वेगवेगळ्या सेलपर्यंत त्याला पोहोचवण्याचं काम करते, म्हणजे वेगवेगळ्या बॉडीपर्यंत आपल्याला, ठीक आहे, वेगळे बॉडीचे पार्ट आहेत आपण तो पोहोचवण्याचं काम करते. द न्यूट्रियंट्स आर ऑक्सिडाइज बाय द सेल्युलर रेस्पिरेशन टू रिलीज द एनर्जी. आता जे हे न्यूट्रियंट्स असतात, जे न्यूट्रियंट्स ब्लडने कॅरी केले आणि कॅरी केल्यानंतर ते आपल्या शरीरात खूप सेल आहेत, ते सेलपर्यंत पोहोचले आणि पोहोचल्यानंतर तिथं काय होतं, त्यांचं ऑक्सिडाइज होतात. तिथं ते ऑक्सिडाइज होतात म्हणजे तिथं त्यांची, म्हणजे ऑक्सिजनच्या मदतीनं किंवा ऑक्सिजनच्या ॲब्सेन्स ऑफ द ऑक्सिजन, ठीक आहे, ऑक्सिजन असू शकते किंवा नसू शकते, तर त्यांच्यामधून ते ऑक्सिडाइज होतात आणि नंतर त्याच्यातून एनर्जी रिलीज होते. ती एनर्जी आपले जे सेल असतात ते त्यांच्या ग्रोथसाठी किंवा एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी वापरत असतात. तर मित्रांनो, इम्पॉर्टन्स ऑफ द सम मेजर न्यूट्रियंट्स ॲज फॉलो. आता काही न्यूट्रियंट्स दिलेले आहेत तिथं महत्त्वाची, ते आपण बघूया. न्यूट्रियंट्स लाईक अ कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स प्रोव्हाइड द एनर्जी टू परफॉर्म द व्हेरियस ॲक्टिव्हिटी. आता बघा मित्रांनो, जे कार्बोहायड्रेट्स असतात आणि जे फॅट्स असतात ते काय करतात, आपल्याला एनर्जी देतात, फक्त एनर्जी देतात, ध्यानात ठेवा. ते आपल्याला आपण त्याच्यापासून आपण बॉडी बिल्डअप करू शकत नाही, ठीक आहे,
ते फक्त आपल्याला एनर्जी देतात. काय देतात? कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. तर प्रोटीन्स काय आहेत बघा. आता प्रोटीन्स आर द मेजर स्ट्रक्चरल कॉम्पोनंट ऑफ द सेल. सर्वात महत्त्वाचा स्ट्रक्चरल कॉम्पोनंट सेलचा कोणता असेल? तो आहे प्रोटीन. कारण दे आर कॉल्ड द बॉडी बिल्डिंग न्यूट्रियन्स. कारण त्याला आपण काय म्हणतो? बॉडी बिल्डिंग न्यूट्रियन्स म्हणतो. बॉडी बिल्डिंग न्यूट्रियन्स म्हणजे काय? तर ते काय करतात? जर आपली वाढ व्हायची असेल, जर आपल्याला उंची हवी असेल, जर आपल्याला बॉडी बिल्डअप करायची असेल, तर आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते. कार्बोहायड्रेट आणि फॅटपासून फक्त आपल्याला ऊर्जाच मिळते. ॲज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द बिल्डिंग अँड रिपेअरिंग ऑफ द बॉडी टिश्यू. जर कुठं आपल्याला लागलं असेल तर तिथं त्याचा भरणा करण्यासाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते. तर प्रोटीन हे अतिशय महत्त्वाचं स्ट्रक्चरल आहे, स्ट्रक्चरल कॉम्पाऊंड आहे सेलचा. इन अवर बॉडी द प्रोटीन्स आर यूज टू मेक अ अमिनो ॲसिड. जे प्रोटीन्स असतात ते काय करतात? तर अमिनो ॲसिड बनवतात. ठीक आहे. हार्मोन्स अँड अदर बॉडी केमिकल्स. आणि जे हार्मोन्स असतात तेसुद्धा ते बनवतात आणि दुसरे केमिकल्स ते बनवतात, जेणेकरून आपल्या शरीरासाठी वाढ असेल किंवा योग्य त्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या आपण कॅरी आउट करू शकू. व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स काय आहेत बघा. आर द प्रोटेक्टिव्ह अँड रेग्युलेटिंग न्यूट्रियन्स. ते न्यूट्रियन्स आहेत बरोबर. पण कोणते आहेत? प्रोटेक्टिव्ह अँड रेग्युलेटिंग. प्रोटेक्टिव्ह म्हणजे आपल्या शरीराचं रक्षण करणं त्यांच्या मागं आहे. ठीक आहे. इन अवर बॉडी. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपण फूड स्टफ्स म्हणजे अन्न खातो ते आपण आपल्याला कार्बोहायड्रेट्स, फॅट, त्यानंतर प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स या सर्व गोष्टी भेटल्या पाहिजे. तेव्हाच आपण आपली बॉडी हेल्दी राहील. त्यानंतर दुसरा प्रश्न होता, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द बॅलन्स डाईट. बॅलन्स डाईट म्हणजे संतुलित आहार म्हणूया. म्हणजे संतुलित आहारामध्ये काय असलं पाहिजे? तर कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स सर्व गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजे. तर याचं महत्त्व काय? आता बघा, इट हेल्प इन अ प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. जर आपण बॅलन्स डाईट घेतला तर आपल्या बॉडीची प्रॉपर ग्रोथ होण्यासाठी मदत होते. इट इन्क्रीज द इम्युन सिस्टीम टू फाईट द डिसिजेस. आणि जर बॅलन्स डाईट घेतला तर जी आपली इम्युन सिस्टीम आहे, रोगप्रतिकार शक्ती आहे, ती पण वाढते. आणि त्याच्यामुळे आपण काय करू शकतो? रोगाचा प्रतिकार करू शकतो. इट इन्क्रीज द कॅपॅसिटी ऑफ वर्क बाय प्रोव्हाइडिंग द एनर्जी. आणि जर बॅलन्स डाईट घेतला तर आपली कार्य करण्याची जी क्षमता आहे, कॅपॅसिटी ऑफ द वर्किंग इज इन्क्रीज, वाढते. इट इज इसेन्शियल फॉर अ गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. सो बॅलन्स डाईट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द फिजिकल हेल्थ अँड मेंटल हेल्थ फॉर बोथ पर्स्पेक्टिव्ह. दोन्ही पर्स्पेक्टिव्ह जर आपण घेतले तर दोन्हीसाठी बॅलन्स डाईट अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, विच डिफरंट फंक्शन आर परफॉर्म बाय अ मसल इन अ बॉडी. आपल्या बॉडीमध्ये मसल्स आहेत, त्यांची काय काय फंक्शन आहे ते आपण बघूया. पण मित्रांनो बघा, तर फंक्शन महत्त्वाचं एक फंक्शन काय मित्रांनो, याचं आहे की मुवमेंट ऑफ अँड ह्युमन बॉडी. म्हणजे आपल्या शरीराची जी मुवमेंट होते, फॉर एक्झाम्पल वी आपण काय करतो, हात वरती करतो आहे की नाही, ह्या गोष्टी करतो, हालचाल करतो, तर या सर्व गोष्टी मसलमुळे होतात. मसल जर नसेल तर आपण कुठलीही हालचाल करू शकणार नाही. पण आता मसलचे तीन एक प्रकार दिले आहेत. एक आहे स्ट्रायटेड मसल, त्याला आपण वॉलंटरी मसल म्हणतो. देन आहे नॉन स्ट्रायटेड म्हणजे इनवॉलंटरी मसल आहे. आणि फास्ट आहे कार्डियक मसल. ठीक आहे, या सगळ्यांची फंक्शन आपण इथं बघूया. तर मित्रांनो बघा, स्ट्रायटेड वॉलंटरी मसल म्हणजे काय? दीज मसल्स आर अटॅच टू द बोन, हेस ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्केलेटल मसल अँड ब्रिंग अबाउट द मुवमेंट ऑफ द आर्म्स अँड लेग. आता जे स्ट्रायटेड वॉलंटरी मसल असते ही हाडांना जोडलेली असते आणि याच्यामुळेच आपल्या लेग आणि जी लेग्स आणि आर्म्स आहे यांची मुवमेंट पॉसिबल होते. देन आहे नॉन स्ट्रायटेड इनवॉलंटरी मसल. नॉन स्ट्रायटेड किंवा इनवॉलंटरी आपण म्हणूया. दीज मसल ब्रिंग अबाउट द मुवमेंट ऑफ अ आयलिड्स पॅसेज ऑफ अ फूड थ्रू अ एलिमेंटरी कॅनल्स कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द ब्लड विसेल. बघा मित्रांनो, आता बघा, ही मसल जी असते काय इनवॉलंटरी असते, म्हणजे ही काय करू शकते, ही ॲटोमॅटिकली आपण म्हणू शकतो हे ॲक्टिवेट असते असं म्हणायला हरकत नाही. कारण बघा, आयलीड आपल्या डोळ्यांची पापणी, आपण गरज नसताना म्हणजे ॲटोमॅटिकली ते काय होत असते,
ती बंद चालू होत असते. पॅसेज ऑफ द ब्लड फूड थ्रू एलिमेंट्री कॅनल, ठीक आहे. कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन ऑफ द ब्लड विसेल, ठीक आहे. ब्लड विसेल जे असतं त्याचं कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्सेशन, म्हणजे ते काय होतात, ते कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे चपटे होतात आणि रिलॅक्स होतात, पुन्हा त्या मोठ्या होतात असं म्हणतो त्याला आपण. तर ह्या गोष्टी ज्या ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत, ठीक आहे, ज्या मसलची ॲक्टिव्हिटी आपल्या कंट्रोलमध्ये नाही त्याला आपण म्हणतो नॉन स्ट्रॉइटेड किंवा इनव्हॉलंटरी मसल म्हणतो. ते नाही कार्डियक मसल म्हणजे काय, कार्डियक मसल्स ब्रिंग अबाउट द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हर्ट. आता हे मसल फक्त कशासाठी आहे, हर्ट संबंधी आहे. हे मसल काय करतात, जे आपलं हर्ट आहे, हर्ट बघितलं तुम्ही काय होते, कॉन्ट्रॅक्शन होते म्हणजे संकुचन पावते, लहान होते आणि रिलॅक्सेशन होते, पुन्हा मूळ स्थिती येते. तर हे कशामुळे होते, तर कार्डियक मसलमुळे होते. तर वेगवेगळे फंक्शन आहेत हे मसलचे. त्यानंतर क्वेश्चन विचारला होता, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ अ डायजेस्टिव्ह ज्यूस इन अ डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता जी आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काय आहे, तर वेगवेगळे ज्यूस निर्माण होतात, ठीक आहे. तर त्याचं फंक्शन काय आहे, ते किती इम्पॉर्टंट आहेत हे आपल्याला बघायचं आहे. द डायजेस्टिव्ह ज्यूस कंटेन द व्हेरियस एन्झाईम विच हेल्प इन द डायजेशन ऑफ द डिफरंट टाईप ऑफ द फूड. आता जे डायजेस्टिव्ह ज्यूस असतात त्यांच्यामध्ये काय असतात, एन्झाईम असतात, आणि ते काय करतात, डायजेशन प्रोसेसमध्ये मदत करतात. दस दे कन्वर्ट द कॉम्प्लेक्स ऑफ द फूड मॉलिक्युल्स इन टू द सिम्पलर फॉर्म. फॉर एक्झाम्पल प्रोटीन्स आर कन्वर्टेड इन टू अमिनो ॲसिड. आता ते काय करतात, जे कॉम्प्लेक्स फूड असतात त्याला मॉलिक्युल सिम्पल मॉलिक्युलमध्ये कन्वर्ट करतात. फॉर एक्झाम्पल जे प्रोटीन असतात त्याला अमिनो ॲसिडमध्ये ते कन्वर्ट करतात. किंवा जे कार्बोहायड्रेट असतो जे आपण अन्नामधून ग्रहण करतो त्याला ग्लुकोजमध्ये आणि लिपिडमध्ये, ठीक आहे, काय करतात ते ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करतात. किंवा जे लिपिड असतात त्याला फॅटी ॲसिडमध्ये कन्वर्ट करतात, किंवा अल्कोहोलमध्ये ते कन्वर्ट करत असतात. तर डायजेस्टेड फूड इज अँड देन ॲब्सॉर्ब बाय द वॉल ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन अँड टेकन एव्हरी सेल ऑफ द बॉडी थ्रू अ ब्लड व्हेसल. आता बघा, तर मित्रांनो जे डायजेस्ट झालेलं फूड आहे, ठीक आहे, ते काय करते, ॲब्सॉर्ब केलं जाते बाय द स्मॉल इंटेस्टाईन. म्हणजे जे स्मॉल इंटेस्टाईन असतात, जे लहान आतडे असतात, ते काय करतात, जे न्यूट्रियन्स आहेत ते काय करतात, त्या फूडमधलं ते ॲब्सॉर्ब करतात, ठीक आहे. आणि ॲब्सॉर्ब झालेलं आहे ते काय करतात, दे रिच टू द ईच अँड एव्हरी सेल ऑफ अवर बॉडी थ्रू अ ब्लड व्हेसल. ब्लड व्हेसलच्या माध्यमातून ते प्रत्येक सेलपर्यंत ते पोहोचत असतात. त्यानंतर तर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन होता, विच सिस्टीम इज इन द ॲक्शन फॉर अ रिमूवल ऑफ द वेस्ट मटेरियल प्रोड्यूस इन अ ह्युमन बॉडी. वी नो दॅट वी ईट अ फूड, देन वी डायजेस्ट इट. आफ्टर द डायजेशन द इम्पॉर्टंट न्यूट्रियन्स विच विल ॲब्सॉर्ब बाय द स्मॉल इंटेस्टाईन अँड देन इट ट्रान्सफर टू द एव्हरी सेल ऑफ अवर बॉडी. बट वॉट एवर इज रिमेन ॲज अ वेस्टेज मटेरियल, दॅट मटेरियल हाऊ टू रिमूव्ह फ्रॉम अवर बॉडी. सो देर इज अ वन सिस्टीम, दॅट सिस्टीम इज कॉल्ड द एक्सक्रेटरी सिस्टीम. एक्सक्रेटरी सिस्टीम, आपण जे ग्रहण करतो, तर मित्रांनो ग्रहण केल्यानंतर आपण जे काही अन्न ग्रहण केल्यानंतर जे काही महत्त्वाचे पदार्थ आहेत आपण त्याचं शोषण करतो, आणि जे उरलेले पदार्थ आहेत तर काय म्हणतो आपण त्याला, वेस्टेज मटेरियल म्हणतो. उरलेले पदार्थ त्याला बाहेर टाकणं गरजेचं असते, आहे की नाही, ते आपल्या काही कामी नसतात, तर ते बाहेर का टाकतात. त्या सिस्टीमला आपण म्हणतो एक्सक्रेटरी सिस्टीम, याला आपण उत्सर्जन संस्था असं म्हणतो मराठीमध्ये. त्यानंतर सिक्स नंबरचा क्वेश्चन होता, व्हॉट इज द रोल ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम इन अ एनर्जी प्रोडक्शन. जे आपल्या शरीरामध्ये जे एनर्जी प्रोडक्शन होते त्याच्यामध्ये जे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, ठीक आहे, त्याचं फंक्शन काय असं आपल्याला विचारलेलं आहे. इन अ सर्क्युलेटरी सिस्टीम, जी सर्क्युलेट सिस्टीम आहे, आर्टरीज कॅरी ऑक्सिजन रिच ब्लड फ्रॉम हर्ट टू द डिफरंट पार्ट ऑफ द बॉडी. मित्रांनो आता सर्क्युलेटरी सिस्टीम म्हटल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचा पार्ट आपल्या लक्षात येतो म्हणजे हर्ट. आणि हर्ट बघा, हर्टमध्ये सर्वात महत्त्वाची एक आहे ते म्हणजे आर्टरीज.
आर्टरीज काय करतात, जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते हार्ट टू अदर पार्ट ऑफ द बॉडी, ठीक आहे, हे बॉडीचे पार्ट आहेत आणि हार्ट आहे. या हार्टमधून जे काही ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते शरीराच्या वेगवेगळ्या भागापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतात, हे आर्टरीज करतात, ठीक आहे, अलॉंग विथ द ऑक्सिजन. दिस ब्लड ऑल्सो कंटेन द एनर्जी, अँड ज्यावेळेस ऑक्सिजन ऑक्सिजनेटेड ब्लड ज्यावेळेस ट्रान्सफर होते त्याच्यामध्ये काय असतात, एनर्जी असतात, रिच न्यूट्रियन्स असतात, सच ॲज अ ग्लुकोज, फॅटी ॲसिड, विच आर यूज बाय द सेल टू प्रोड्यूस द एनर्जी. आता फक्त ऑक्सिजन नसते त्या ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये, तर काय असते, तर ग्लुकोज असतात, फॅटी ॲसिड असतात, आणि ते काय करतात, तर जे सेल आहेत ते सेल आपल्या शरीरामध्ये ते काय करतात, त्या एनर्जीला किंवा त्या न्यूट्रियन्सला यूज करतात फॉर प्रोड्युसिंग अ एनर्जी. देन लास्ट सेवन क्वेश्चन, दॅट इज हाऊ आर द व्हेरियस प्रोसेस ऑकरिंग इन अ ह्युमन बॉडी कंट्रोल्ड इन हाऊ मेनी वेज. तर मित्रों, आपल्या मानवी शरीरामध्ये कोणकोणत्या प्रोसेस आहेत ते आपण नियंत्रित करू शकतो आणि कशा, बघा, इन ह्युमन बीइंग्स डिफरंट बॉडी ॲक्टिव्हिटीज आर कंट्रोल्ड बाय द टू मेकॅनिझम, नर्वस कंट्रोल अँड केमिकल कंट्रोल. जे आपल्या शरीरामध्ये जे सिस्टीम आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये एक्सक्रेटरी सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, ठीक आहे, तर या सिस्टीम आहेत हे काय करतात, कशाच्या तरी माध्यमातून याला कंट्रोल करणं गरजेचं असते. जर कंट्रोल नाही झाल्या तर मित्रांनो, इट शोज इट्स साईड इफेक्ट, बरोबर आहे. तर याला कंट्रोल करण्यासाठी दोन मेथड आहे, एक आहे नर्वस कंट्रोल, ठीक आहे, देन सेकंड वन दॅट इज द केमिकल कंट्रोल. दोन आहेत, केमिकल कंट्रोल अँड नर्वस सिस्टीम, ठीक आहे. आणि जी नर्वस सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम इज कन्सिस्ट ऑफ द ब्रेन, स्पायनल कॉर्ड अँड नर्व्स. आता जी नर्वस सिस्टीम आहे किंवा नर्वस कंट्रोल आहे, इज ब्रॉट अबाउट द हेल्प ऑफ द ब्रेन, सर्व कंट्रोल असतो ब्रेनमधनं. देन स्पायनल कॉर्ड अँड नर्व्स, ती बाईक जी आपल्या शरीरामध्ये नर्व्स असतात त्या. देन आता केमिकल कंट्रोलमध्ये बघितलं, इट्स अबाउट विथ द हेल्प ऑफ द केमिकल सेप्टन्सेस कॉल द हार्मोन्स. आता हे सर्व जे असतात जे हार्मोन्सच्या माध्यमातून ज्या कंट्रोल केल्या जातात, फॉर एक्झाम्पल द एन्डोक्राईन सिस्टीम, ठीक आहे, एन्डोक्राईन सिस्टीम. तर मित्रांनो, तुम्हाला गोष्टी समजल्या असतील आय होप, आणि काही प्रश्न असतील तर नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तर मित्रांनो, हे सेवन क्वेश्चन आपण बघितलेले आहेत हे सर्व, ठीक आहे. आता बघूया आपण आपला लेसन काय आहे, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस, जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी लाईफ प्रोसेसेस आहे. लाईफ प्रोसेस म्हणजे त्यांना जगण्यासाठी ती प्रोसेस अतिशय महत्त्वाची आहेत. तर कोणकोणती आहेत हे सर्व आपण इथं डिस्कस करूया. तसंच ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, त्या सात क्वेश्चनमध्ये आपण सर्वच पार्ट बघितलेलं आहे. पण बघा, तर व्हेरियस ऑर्गन सिस्टीम आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन इन अ ह्युमन बॉडी अलॉंग विथ द व्हेरियस सिस्टीम लाईक अ डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, एक्सक्रेटरी अँड कंट्रोल सिस्टीम. The different external and internal organs are performing their function independently by through a complete coordination. तर मित्रांनो, बघा, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या सिस्टीम आहेत, ते त्यांचं कार्य इंडिपेंडेंटली करत असतात. फॉर एक्झाम्पल, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, एक्सक्रेटरी सिस्टीम आहे, त्यानंतर कंट्रोल सिस्टीम. आपण बघितलं कंट्रोल सिस्टीम, एक आहे कंट्रोल सिस्टीम आपण आताच बघितलं मित्रांनो, ठीक आहे. त्याचे बघा, हे वेगवेगळे फंक्शन त्यांचं ते कार्य करत असतात, ठीक आहे. आता काही इंटरनल ऑर्गन्स आहेत, काही एक्सटर्नल ऑर्गन आहेत. इंटरनल म्हणजे जे शरीराच्या आतमध्ये आहेत, आणि काही एक्सटर्नल म्हणजे जे शरीराच्या बाहेर आहेत, ते त्यांचं फंक्शन करत असतात, ठीक आहे. तर मित्रांनो, हे आता सर्व सिस्टीम मिळून, सर्व सिस्टीम जर बघितल्या तर आपली बॉडी निर्माण होते. आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, त्यानंतर एक्सक्रेटरी सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, कंट्रोल सिस्टीम आहे. त्या सर्व सिस्टीम काय करतात, एकमेकांसोबत कोऑर्डिनेशन करतात, आणि कोऑर्डिनेशन केल्यामुळं हे आपलं शरीर व्यवस्थित काम करत असते, ठीक आहे. आता हे काम करण्यासाठी दे रिक्वायर्ड सम एनर्जी. आता हे काम करण्यासाठी त्यांना काहीतरी एनर्जी लागते, ठीक आहे. आणि दीज
दीज एनर्जीज म्हणजे ही एनर्जी असतात दे ऑप्टेन फ्रॉम द कार्बोहायड्रेट्स जे आपण अन्न ग्रहण करतो त्याच्या माध्यमातून त्या वेगवेगळ्या सिस्टीमला मिळत असते. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्स फॅट्स लिपिड्स मेन सोर्स ऑफ द एनर्जी हे मेन सोर्स आहेत एनर्जीचे फॉर अवर बॉडी. सो दीज कंपोनंट ऑफ द एनर्जीज इज हार्वेस्टेड बाय द मायट्रोकॉन्ड्रिया इन द इट प्रेझेंट इन द ईच सेल. आता जे सर्व जे आपण बघितले कार्बोहायड्रेट आहे फॅट आहे लिपिड आहे ते काय आहेत तर हे कंपोनंट्स आहेत यांच्यापासून एनर्जी मिळते. पण एनर्जी निर्माण कोण करते तर ते करते मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया यार पॉवर हाऊस म्हणून इथं सर्व एनर्जी तयार होते इन द फॉर्म ऑफ द एटीपी इन द फॉर्म ऑफ द एटीपी आपण म्हणतो त्याला. तर मित्रांनो ऑल दीज फूड स्टफ जे आपण अन्नग्रहण करतो अँड ऑक्सिजन आर ट्रान्सपोर्टेड अप टू द सेल बाय वाय सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि आपण जे ग्रहण करतो ते डायजेस्ट केले जाते आणि डायजेस्ट केल्यानंतर हे सर्व त्याच्यातले न्यूट्रियन्स ॲब्झॉर्ब करून विथ ऑक्सिजन दे विल ट्रान्सफर टू द डिफरंट सेल और डिफरंट सिस्टीम ऑफ अवर बॉडी प्रोवाइड केले जाते बाय द सर्क्युलेटरी सिस्टीम. बिसाइड कोऑर्डिनेट बाय द कंट्रोल सिस्टीम ऑफ द बॉडी ईच प्रोसेस कंट्रीब्यूट इन इट्स ऑन वे इन द प्रोसेस ऑफ द एनर्जी प्रोडक्शन. फंक्शन ऑफ ऑल दिस लाईफ प्रोसेस ऑल्सो कॉल्ड द ऑल्सो रिक्वायर्ड फॉर द एनर्जी. आणि सर्व काही ना काही काम करत असतात आपल्या शरीरामध्ये आणि त्यांना काम करण्यासाठी एनर्जीची गरज असते. आणि मित्रांनो त्याला ऊर्जेची गरज लागते काम करण्यासाठी ध्यान ठेवा. देन तर मित्रांनो जे ह्युमन्स अँड ॲनिमल्स कन्झ्युम द फ्रूट अँड व्हेजिटेबल्स जे प्राणी असतात ते काय करतात फॉर एनर्जी दे कन्झ्युम द फूड स्टफ्स. ठीक आहे फॉर एक्झाम्पल फ्रूट्स व्हेजिटेबल्स ते काय करतात अन्न ग्रहण करतात. बट द प्लांट्स आर ऑटोट्रॉप्स. प्लांट कशात ऑटोट्रॉप्स आहेत म्हणजे ते स्वयंपोषी ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. ठीक आहे दे प्रिपेअर देअर ओन फूड ते अन्न स्वतःचं स्वतः तयार करतात. दे युटिलाइज सम ऑफ द फूड फॉर देम सेल्स वेअर ॲज रिमेनिंग स्टोर इन द व्हेरियस पार्ट ऑफ द पार्ट लाईक द फ्रूट लिव्स स्टेम अँड रूट्स. आता वनस्पती स्वतःचा अन्न असतो तयार करतात जेवढी गरज असते तेवढं वापरतात आणि बाकीचं रिमेनिंग स्टोअर्ड इन अ व्हेरियस पार्ट लाईक अ फ्रूट्स लिव्स स्टेम रूट्स एक्सेट्रा. आणि जे उरलेलं अन्न असते ते काय करतात ते फ्रूट लिव्स अँड स्टेम अँड रूट्स यांच्यामध्ये ते स्टोअर करतात वनस्पती. वी कन्झ्युम ऑल द व्हेरियस प्लांट मटेरियल्स and obtain different nutrients like carbohydrates, fat, proteins, vitamins, minerals, etc. Which foods material do we consume to obtain these nutrients? तर बघा मित्रांनो तर मित्रांनो आपण जे अन्न ग्रहण करतो हे काय करतो वनस्पतीचे जे फ्रूट्स आहेत स्टेम्स आहेत रूट्स आहेत हे सर्व आपण ग्रहण करत असतो. तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे वनस्पती काय करते स्वतः तयार करते आणि उरलेलं जे फूड असेल ते काय करते ते स्टेम त्यानंतर रूट्स याच्यामध्ये स्टोअर करते आणि ते स्टोअर केलेलं त्याचं कन्झप्शन आपण करत असतो बरोबर आहे आणि आपल्याला त्याच्यामधनं ऊर्जा मिळत असते. ठीक आहे वी ऑब्टेन द कार्बोहायड्रेट्स. आता आपण बघा आपल्याला कार्बोहायड्रेट्स कुठून मिळते मिल्क फ्रूट जॅगरी कोन शुगर व्हेजिटेबल्स पोटॅटोज स्वीट मीट्स अँड सिरिल्स लाईक अ व्हीट मेज रगी ज्वार मिलेट्स राईस. ठीक आहे या सर्वापासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळत असते. वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्राम ऑफ द कार्बोहायड्रेट्स. तर मित्रांनो आपल्याला काय करते 4 किलो कॅलरीची ऊर्जा मिळत असते पर ग्राम कार्बोहायड्रेट्सपासून म्हणजे 1 ग्राम कार्बोहायड्रेट्सपासून आपल्याला 4 किलो कॅलरीज ऊर्जा मिळत असते. लेट अस स्टडी द फाय वे बाय विच द एनर्जी इज ऑब्टेन. तर आपण बघितलं की आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते आपण ऊर्जा कशी मिळवतो. आता आपल्याला बघायचं आहे की ही ऊर्जा बनते तरी कशी
ऊर्जा निर्माण कशी होते, पण त्यात अगोदर आपले काही प्रश्न विचारलेत, बघूया. मेनी प्लेयर्स आर सीन कन्झ्युमिंग द सम फूड स्टफ्स ड्यूरिंग द ब्रेक ऑफ द गेम्स. व्हाय मे बी द प्लेयर्स कन्झ्युम द दीज फूड स्टफ्स. आपण बघितलं असेल ज्यावेळेस गेम चालू असतील त्यावेळेस जे प्लेयर्स असतात ते काय करतात, काही फूड स्टफ कन्झ्युम करतात. कशासाठी? तर एनर्जी मिळवण्यासाठी, ठीक आहे. देन आय व्हॉट इज द रेस्पिरेशन अँड हाऊ डज इट ऑकर. रेस्पिरेशन काय आहे आणि ते कसं घडून येते हे पण आपल्याला सांगायचं आहे, ठीक आहे. चला तर आपण या दोन्ही याचे आन्सर बघूया. तर मित्रांनो, आपल्याला बघायचं होतं की जे प्लेयर्स असतात ते काय करतात, तर ते कन्झ्युमिंग द सम फूड ड्यूरिंग अ ब्रेक ऑफ द गेम. ज्यावेळेस खेळण्याची वेळ नसतो किंवा ब्रेक असते त्यावेळेस ते काय करतात, काही फूड वगैरे कन्झ्युम करतात. ते कशासाठी? बिकॉज मेनी प्लेयर्स इट सम फूड्स ड्यूरिंग द ब्रेक टाईम. सच अ फूड इज जनरली रिच इन अ प्रोटीन्स. आता जे फूड असतात तशा प्रकारचे, त्याच्यामध्ये खूप असे प्रोटीन असतात, प्रोटीन खूप असते, और कार्बोहायड्रेट्स, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनचे प्रमाण खूप असते. विच इज द क्विक सोर्स ऑफ द एनर्जी. त्याच्यामुळे त्यांना लवकर एनर्जी मिळते, म्हणजे डायजेस्ट करण्याची गरज नसते, ठीक आहे. आता जर आपण अन्न ग्रहण केलं तर त्याला डायजेस्ट होईल, डायजेस्ट झाल्यानंतर त्याच्यातलं कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स हे वेगवेगळे होतील आणि नंतर एनर्जी मिळेल. पण ऑलरेडी जर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स जर ऑलरेडी असतील वेगवेगळे केलेले, तर आपल्याला त्याच्यापासून क्विक एनर्जी मिळायला मदत होते. अँड हेल्प टू प्लेयर टू स्टे अ एनर्जेटिक. आणि त्याच्यामुळे प्लेयरला एनर्जेटिक राहण्यासाठी मदत मिळत असते. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल क्रिकेट खेळताना बरेच प्लेयर काय करतात, एनर्जी ड्रिंक घेतात, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनची मात्रा खूप जास्त असते. देन सेकंड क्वेश्चन इज व्हॉट इज द रेस्पिरेशन. काय आहे रेस्पिरेशन? काय व्हॉट इज द हाऊ डज इट ऑकर आणि हे कसं घडून येते? तर मित्रांनो, रेस्पिरेशन इज इन्वॉल्व द रिलीज ऑफ द एनर्जी बाय द ऑक्सिडेशन ऑफ द फूड. आता रेस्पिरेशन म्हणजे काय आहे? तर जे फूड आहे, फूडमधलं जी एनर्जी रिलीज करण्याची एक प्रोसेस आपल्याला म्हणता येईल, ठीक आहे, ऑक्सिडेशन थ्रू. ज्यावेळेस ऑक्सिडेशन होते त्यावेळेस काय होते, ज्यावेळेस ऑक्सिडेशन होते फूडचं त्यावेळेस त्याच्यामधून एनर्जी रिलीज होते. द रेस्पिरेशन इन्वॉल्व्स टेक्स इन द ऑक्सिजन इन अ रिच एअर अँड गिविंग आउट द एअर कंटेनिंग द कार्बन डायऑक्साईड. ज्यावेळेस आपण रेस्पिरेशन करतो त्यावेळेस इनटेक आपण इनटेक म्हणजे घेत असतो तर ऑक्सिजन घेत असतो आणि बाहेर टाकत असतो ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड विथ द हेल्प ऑफ द रेस्पिरेटरी ऑर्गन्स. रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत आपल्या शरीरामध्ये, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल लंग्स. तर ऑक्सिजन इनहेल ड्यूरिंग द रेस्पिरेशन, ज्यावेळेस ऑक्सिजन आपण शरीरामध्ये घेतो ड्यूरिंग द रेस्पिरेशन यूज फॉर अ सेल्युलर रेस्पिरेशन. आता ते ऑक्सिजन आपण घेतो ते काय करतात, ते ऑक्सिजन सेल्युलर रेस्पिरेशनसाठी वापरतात. म्हणजे जे सेल असतात ते त्यांचं रेस्पिरेशन, म्हणजे सेल जे ज्यावेळेस अन्न तयार करतात त्यावेळेस ऑक्सिजनची त्यांना मदत पडत असते किंवा गरज असते. टू ऑक्सिडाइज द फूड अँड रिलीज इन द फॉर्म ऑफ द ATP. जर ऑक्सिजन झालं नाही तर मित्रांनो, जर आपण रेस्पिरेशन केलं नाही तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन जाणार नाही. ऑक्सिजन जर गेलं नाही तर जे आपले सेल आहेत सेलमध्ये ऑक्सिडेशन होणार नाही, कारण जिथं ऑक्सिजन असेल तिथं फक्त ऑक्सिडेशन होऊ शकते. आणि जर ऑक्सिडेशन झालं तर तिथं आपल्याला एनर्जी मिळेल इन द फॉर्म ऑफ द ATP. म्हणजे ऊर्जा मिळवण्यासाठी रेस्पिरेशन अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे आपल्या यांची नावं लिहायची होती, ठीक आहे. इथं तुम्हाला दिलेलं आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बघा वाचूया आपण. आता आपल्या इथं आपल्याला नावं यांची द्यायची आहेत, कुठल्या ऑर्गन्सला काय म्हणतात कुठल्या पार्टला, पण त्या अगोदर थोडंसं वाचूया. इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम द रेस्पिरेशन ऑकर ॲट अ टू लेवल ॲज अ बॉडी अँड सेल्युलेवर. जे रेस्पिरेशन होते हे दोन लेवलवर होत असते. एक होत असते बॉडी लेवलवर आणि सेकंड होत असते सेल्युलर लेवलवर, ठीक आहे. दोन लेवलवर होत असते. ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड आर एक्सचेंज बिटवीन द बॉडी अँड सराउंडिंग इन केस ऑफ द रेस्पिरेशन ऑकरिंग ॲट द बॉडी लेवल. जे आपल्या बॉडी लेवलवर रेस्पिरेशन होत असते त्याच्यामध्ये काय होत असते, ज्यावेळेस रेस्पिरेशन होते त्यावेळेस आपण काय करतो, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड याचं एक्सचेंज करत असतो, बरोबर आहे. पण ॲट अ सेल्युलर लेवलवर, जे सेल्युलर लेवल होत असते म्हणजे जे पेशी लेवलवर होत असते, फूड स्टफ ऑर ऑक्सिडाइज आयदर विथ द
विथ और विदाउट हेल्प ऑफ द ऑक्सिजन. जे आपल्या जे सेल्युलर लेवलवर रेस्पिरेशन होत असते ते कशासाठी होते, तर ऑक्सिडाइज फूडला ऑक्सिडाइज करण्यासाठी, म्हणजे ज्या फूडपासून एनर्जी मिळवण्यासाठी. तर ऑक्सिजनची ऑक्सिजन असू शकते किंवा नसू शकते, इट्स डिपेंड ऑन टाईप ऑफ द दॅट सेल ऑर टाईप ऑफ द दॅट रिॲक्शन. त्या केमिकलवर किंवा त्या रिॲक्शनवर ते डिपेंड असते. तर मित्रांनो, आपण यांची नावं वगैरे आपण आता इथं बघूया, काय कुठल्या पार्टला आपण काय म्हणतो ते. तर मित्रांनो, सर्वात वरती तुम्हाला दिसतो ते नोजचा पार्ट दिसतो तुम्हाला इथं, बरोबर हे, ठीक आहे. हा, याला म्हणतो आपण नसल कॅव्हिटी, लिहून घ्या, ठीक आहे. नसल कॅव्हिटी, सॉरी, बघा हा पार्ट वन आहे, याला म्हणतो आपण नसल कॅव्हिटी, जे तुम्हाला इथं दिसतो इथे बघा, इथं तुम्हाला दिसतो याला म्हणतो आपण नसल कॅव्हिटी. काय म्हणतो? नसल कॅव्हिटी. त्यानंतर बघा, इथं मला लिहिता येत नाही मित्रांनो, त्यामुळे लिहित नाही, फक्त तुम्हाला वाचून दाखवतो. त्यानंतर सेकंड बघा, तुम्हाला इथं दिसतो हा आहे ओरल कॅव्हिटीमध्ये, जिथं आपलं तोंड आहे, मुख आहे, त्याला आपण ओरल कॅव्हिटी म्हणतो. त्यानंतर मित्रांनो, फेरिंग्स बघा, फेरिंग्स म्हणजे घसा आपला, जो आपला घसा आहे बघा, याला तुम्हाला दिसतो आहे, ठीक आहे, याला म्हणतो आपण फेरिंग्स. काय म्हणतो? फेरिंग्स, PHARYNX, फेरिंग्स. त्यानंतर आहे ब्रोंकस. त्यानंतर आहे मित्रांनो ब्रोंकस आहे. आता ब्रोंकस म्हणजे काय? तर ब्रोंकस मित्रांनो बघा, हा ब्रोंकस आहे, जी श्वसन नलिका असते त्याला आपण ब्रोंकस म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर आहे बघा इथं डायफ्रम. डायफ्रम म्हणजे पडदा, हे डायफ्रम आहे. त्यानंतर आहे ह्या भागाला बघा, इथल्या भागाला आपण काय म्हणतो? अल्व्हियोलाय म्हणतो. काय म्हणतो? अल्व्हियोलाय, ठीक आहे. त्यानंतर आहे ह्या भाग जो तुम्हाला दिसतो आहे, बरोबर आहे, याला म्हणतो सॉरी मित्रांनो, ठीक आहे. तर मित्रांनो बघा, हा आहे डायफ्रम. आणि त्यानंतर डायफ्रम नंतर बघा, त्यानंतर तुम्हाला मित्रांनो कुठेतरी मला वाटते, ठीक आहे, ठीक आहे, हा डायफ्रम आहे. तर ह्या दोन याची नावं मला वाटते कन्फ्युजन आहे, मी बघतो एक मिनिट, सॉरी मित्रांनो, सांगताना थोडं चुकलेलं आहे, ठीक आहे, ठीक आहे. तर मित्रांनो आपण पुन्हा बघूया. तर बघा मित्रांनो, जे आपला जो पहिला पार्ट दिसतो आहे, ठीक आहे, हा त्याला आपण म्हणतो नसल कॅव्हिटी, जो आपल्या नाकाचा भाग आहे. त्यानंतर दुसरा आहे हा ओरल कॅव्हिटी, जिथं आपलं तोंड वगैरे असते. त्यानंतर तीन नंबरला आहे हा बघा मित्रांनो, याला फेरिंग्स म्हणतात, म्हणजे घसा आपला, फेरिंग्स, ठीक आहे, घसा तुम्हाला माहीत आहे आपला. त्यानंतर आहे बघा हा भाग, हा ह्या भागाला आपण म्हणत असतो, हा भाग जिथे तुम्हाला हा दिसतो, ठीक आहे, याला आपण म्हणत असतो ब्रोंकस. ब्रोंकस म्हणजे, ठीक आहे, ह्याला ब्रोंकस म्हणतो. त्याच्यानंतरचा जो भाग आहे, ठीक आहे, त्याला आपण डायफ्रम म्हणतो, जसं की हा डायफ्रम आहे, ठीक आहे, डायफ्रम. त्याच्यानंतर मित्रांनो डायफ्रम, त्यानंतर आहे अल्व्हियोलाय, हा भाग हा अल्व्हियोलाय आहे, ठीक आहे, अल्व्हियोलाय हा भाग आहे, ठीक आहे, मी चुकून ह्या सांगितला होता, तर हा आहे अल्व्हियोलाय. त्याच्यानंतर आहे सात नंबरला, म्हणजे सात म्हणजे हा आपण म्हणूया, तो आहे लरिंग्स, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये स्वरयंत्र म्हणतो. आणि त्यानंतर हा आहे आपला लंग, त्याला आपण फुफ्फुस असं म्हणतो, ठीक आहे. ते मित्रांनो सांगताना थोडं मिस्टेक झाली होती, सॉरी फॉर दॅट. देन हाऊ कॅन टेल हाऊ मेनी ॲटम ऑफ CH2O मीन्स कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन्स आर रिस्पेक्टिवली प्रेझेंट इन द मॉलिक्युल्स ऑफ द ग्लुकोज, म्हणजे ग्लुकोजच्या मॉलिक्युल्समध्ये हे ॲटम्स किती आहे सांगायचं आहे, आणि व्हॉट टाईप ऑफ केमिकल बॉन्ड्स आर प्रेझेंट देअर. तर मित्रांनो, हाऊ मेनी ॲटम्स ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर प्रेझेंट इन द मॉलिक्युल्स ऑफ द ग्लुकोज. तर मित्रांनो, ग्लुकोजचा एक मॉलिक्युलचा जो फॉर्म्युला आहे तो आहे C6H12 आणि O2, म्हणजे कार्बन ठीक आहे,
ती है कार्बन मीन्स सिक्स, कार्बन के सिक्स आइटम है, हाइड्रोजन के 12 आइटम है आणि ऑक्सिजन के 6 आइटम है। विच टाइप ऑफ केमिकल बॉन्ड्स आर प्रेजेंट बिटवीन ऑल दिस आइटम, आता हे आइटम दिसला याच्यामध्ये कोणता बॉन्ड है आपल्याला सांगायचं होतं, तर याच्यामध्ये कोवॅलेंट बॉन्ड है। कोणता बॉन्ड है? कोवॅलेंट बॉन्ड। तर मित्रांनो कोवॅलेंट बॉन्ड याच्यामध्ये प्रेजेंट है। त्याच्यानंतर मित्रांनो आपण राहिलेला भाग बघूया, त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊन येऊया आणि त्याच्यामध्ये राहिलेला लेसन कंप्लीट करूया। सो गाइस बघूया आपण थोडासा पार्ट। कार्बोहायड्रेट्स ऑफ द फूड दॅट वी कंझ्यूम एवरी डे फॉर मेनली युटिलाइज फॉर द प्रोडक्शन ऑफ द एनर्जी रिक्वायर्ड फॉर द डेली नीड्स। जे डेली नीड्स आहेत आपले, ते रोजचे आपण दैनंदिन कामं करू त्यासाठी आपल्याला एनर्जी गरज असते आणि ती एनर्जी आपण कार्बोहायड्रेटपासून मिळवत असतो। सो दिस एनर्जी इज ऑप्टेन फ्रॉम द ऑप्टेन इन द फॉर्म ऑफ द ATP। आणि जी ही एनर्जी आपण ऑप्टेन करतो ही ATPच्या फॉर्ममध्ये ऑप्टेन करत असतो। कशा फॉर्ममध्ये? ATP। सो इन दिस पर्पज ग्लुकोज अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट्स इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन द सेल। आणि याच्यासाठी काय करतो आपण, जे ग्लुकोज असतात त्यानंतर जे कार्बोहायड्रेट्स असतात हे सर्व आपण काय करत असतो मित्रांनो, यांचं जे कार्बोहायड्रेट्स असतात यांचा यूज करत असतो। कशामध्ये? तर सेलमध्ये याचा यूज करत असतो। कशासाठी? तर एनर्जी मिळवण्यासाठी, ठीक आहे। तर मित्रांनो द सेल्युलर रेस्पिरेशन, जे सेल्युलर रेस्पिरेशन आपण बघितलं होतं, ऑकर्स अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय द टू मेथड। जे सेल्युलर रेस्पिरेशन असते हे सर्व सजीवामध्ये घडून येते, हे दोन प्रकारे घडून येते, याचे दोन मेथड आहेत। पहिली एक आहे ॲरोबिक रेस्पिरेशन, ॲरोबिक म्हणजे ऑक्सिजन इज इन्वॉल्व, तिथं ऑक्सिजन उपलब्ध असते, अँड ॲनॲरोबिक रेस्पिरेशन, ॲनॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे तिथं ऑक्सिजन उपलब्ध नसते। ॲरोबिक म्हणजे ॲनॲरोबिक आणि ॲरोबिक असते, ॲरोबिकमध्ये ऑक्सिजन उपलब्ध असते अँड ॲनॲरोबिकमध्ये ऑक्सिजन तिथं उपलब्ध नसते। इन ॲरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज इन दिस थ्री स्टेप। आता जे ॲनॲरोबिक रेस्पिरेशन असते म्हणजे जिथं ऑक्सिजन प्रेझेंट असते, अशा वेळेस जे ग्लुकोज असते ऑक्सिडाइज केले जाते, कारण एनर्जी मिळवण्यासाठी या ग्लुकोजला ऑक्सिडाइज करणं गरजेचं असते। ग्लुकोज इज नथिंग बट द कार्बोहायड्रेट्स, फॅट, लिपिड्स एक्सेट्रा। आणि याच्यामध्ये तीन मेथड आहेत, पहिली आहे ग्लायकोलिसिस, त्यानंतर आहे ट्रायकार्बोलिक ॲसिड। तर ह्या जे टू मेथड आहेत आणि राहिलेली एक मेथड आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपलं इथंच बघायचं होतं। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की आम्हाला कळवा। आम्हाला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, ठीक आहे। व्हॉट्सअप करण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक इथे तुम्हाला देतो मी, ठीक आहे। 86 57 33 22 80 याच्यावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता। थँक्स फॉर वॉचिंग।